नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी आणि बिग बॉस मराठी सीजन 4 विजेता अक्षय केळकर आज आपल्या सोबत आहे. त्याच्या प्रवासाविषयी आपण सगळं जाणून घेऊयात. अक्षय, खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यात आधी तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन. आता त्या घरातून तुझ्या घरात आलायस, काय फिलिंग आहे? खूप माल फिलिंग आहे आणि खूप भारी वाटतंय. माझ्या पेंटिंग दिसतात, मला माझं घर दिसतं, पण त्या घराला मी मिस करतोय कारण त्या घराची सवय झाली होती. म्हणजे माझ्या गादीवर झोपताना मला असं ते फील होत होतं, ती उशी थोडीशी आता ही अनकम्फर्टेबल झाली होती काल रात्री मला. पण काही नाही, भारी वाटते कारण या इथे खिडक्या आहेत, तिकडे काचा होत्या, काचांपलीकडे कॅमेरेज होते, प्रेक्षक बघत होते. आता कोण नाही, आता मी असं आकाश बघतोय, छान समोर झाड आहेत, दोन्ही असं छान कमाल आहे. पण असं तुला कुठे वाटत होतं की ती ट्रॉफी तुझ्या हाती येईल? कुठेतरी आत्मविश्वास शेवटच्या 1-2 दिवसात किंवा फिनालेच्या दिवशी होता? शेवटच्या 1-2 दिवसात आला होता आत्मविश्वास, अगदीच नाही असं नाही. होप्स होते, विश्वास होता, पण ओव्हर कॉन्फिडंट नव्हता. कारण ट्विस्ट असतात बिग बॉस मध्ये, प्रेक्षकांचं काय मत असतं हे आपल्याला 100 दिवसात कळलेलं नसतं. कारण आपण एका बंद फिश टँक मध्ये असतो, पोहत असतो फक्त, बाहेर सगळे बघत असतात त्या फिश टँकला. सो माहित नसतं की काय होणार आहे, कुठला मासा गळायला लागणार, काय माहित नसतं. त्यामुळे 2 दिवस आधी थोडासा कॉन्फिडन्स होता मला, थोडासा होता. ओके ओके. या घरामध्ये अनेक मित्रमैत्रिणी झाले, तू कसा आहेस हे लोकांपर्यंत कळलं, पण तू तू समाधानी आहेस का या सगळ्या जर्नीमध्ये? तू ज्या पद्धतीने खेळ असेल तुझा किंवा विविध टास्क मधला तुझा परफॉर्मन्स असेल, मी अत्यंत समाधानी आहे. म्हणजे समाधानाच्या पलीकडे कुठला शब्द असेल तर तो मी आता आहे. आणि मी तर आहेच, पण प्रेक्षकांनी या माध्यमातून ते व्यक्त केलेलं आहे. सो याच्या पलीकडे अजून काय असणार आहे, त्यामुळे मी खूप समाधानीच्या पलीकडे. येस, एकदा ट्रॉफी दाखव की आम्हाला सगळं दाखव. खूप जड आहे. वजन त्यांच्यामुळे ही अशी छान ट्रॉफी माझ्या घरात आली. आतापर्यंत चित्रकलेच्या ट्रॉफी झाल्या होत्या, ती पहिली ट्रॉफी आहे जी अशी काहीतरी वेगळी आलेली आहे. खेळाडू म्हणून तर कधी आली नव्हती. पण अक्षय, मला तुला विचारायचं की तू मराठीत तसं काम केलंयस, पण त्याहून आधी हिंदीत काम केलंय, सातत्याला तू हिंदीत काम करत होता आणि त्यामुळे तो तुझा एक वेगळा हिंदीतला ऑडियन्स होता. म्हणजे मराठी प्रेक्षकांना अक्षय केळकर काय आहे तर ते बिग बॉस मराठीच्या माध्यमातून कम्प्लिटली कळालं. आणि तसं असताना देखील त्यांनी तुला पसंती दिली आणि विजेता बनवलं, यावर तुला काही बोलायचं? मराठी प्रेक्षक मला नेहमीच वाटतं की ते भावनाप्रिय असतात आणि त्यांना सच्चेपण कळत असतं. कोण खरा आहे, कोण खोटा आहे, कोण अभिनय करतंय, कोण लाऊड होते फार, किंवा कोण काहीच करत नाहीये, तो खराच आहे. सो ते सच्चेपणाची ही पावती आहे. सो ही मराठी प्रेक्षकांनी दिलेली पावती आहे की हा खेळ हा सच्चेपणाने खेळला जातो, तो खेळणारा कदाचित मी, तो व्यक्तिमत्व आहे, हे यातनं प्रूव्ह झालेलं. आणि मराठी माणूस खूप हुशार आहे, त्याला भावनाप्रिय तो असतो, त्याला खरं कळत असतं, त्याला खेळाडू वृत्ती माहित असते. सो तो करेक्ट ओळखत असतो की कोण खरं आहे आणि कोण कसं खेळतं, कोण किती स्ट्रॉंग आहे आणि कोण किती दाखवतोय किंवा आहे. राईट राईट. घरी काय वातावरण आहे, कसं तुला वेलकम करण्यात आलेलं आहे? बाबा असतील, आई असेल, बहीण असेल, हे सगळ्यांचं काय प्रतिक्रिया? सध्या मी उत्सव मूर्ती झालोय, म्हणजे अगदीच म्हणजे असं मला मूर्तिवंत वाटतंय की बाबा आला रे, रांगोळी काढली, फटाके वाजले, ओवाळलं गेलं, जसं ते युद्ध खेळून आलंय असं वाटतं. एकच मिनिट युद्ध जिंकून आलाय, आलोच आहे. युद्धच होतं 100 दिवसांचं, स्वतःवर एलिगेशन लावून घेणं हे फार सोपं काम नाहीये. सो खूप भारी वाटतंय, सगळे खुश आहेत. श्रद्धाच्या लग्नात तिला ट्रॉफी हवी होती तर तीही आलेली आहे. म्हणजे माझ्या खूप भारी आहे, आई खूप भारी, आईला पण खूप भारी वाटतं. जाताना ती नर्वस होती, कुठे चाललाय, अपमान करून गेला, पण आज तिला बरं वाटतं. आणि खास व्यक्ती तिच्यासोबत बोलणं झालंय का तुझं? हो हो, ते आता समोरच आहे. रमा आहे समोर. ग्रेट ग्रेट. पण अक्षय, या सगळ्या जर्नीमध्ये एक तुला छान मैत्रीण भेटली, अपूर्वा,
म्हणजे बहुधा बिग बॉस मध्ये असं होतं की जरी मैत्री असली नंतर ताटातूट झाली मैत्री तुटली तरी कुठेतरी त्या बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेल्यानंतरही अनेक स्पर्धक असे झाले की ते एकमेकांशी बोलले देखील नाही किंवा या सगळ्या गोष्टी. पण तुमच्या मैत्रीमध्ये कुठेतरी तडा शेवटच्या काळात पडला आणि असं असलं तरी तुम्ही ग्रँड फिनाले पर्यंत ती मैत्री तुमची टिकून होती, तुम्ही सोबत होतात आणि त्या मंचावर पण तुम्ही एकमेकांना मिठी मारले, ती अपूर्वा नेमळेकर सोबतची मैत्री. आणि अपूर्वाच्या काय प्रतिक्रिया, अर्थात ती तुझ्यासोबत होती नंतर पुन्हा भेट झाली का काय? नाही नाही काही भेट वगैरे नाही झाली आमची, तेवढीच होती भेट. तिची प्रतिक्रिया मला कळली नाहीये, पण काही नाही, मी मैत्री जपण्याचा शेवटपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे माझ्या या बिग बॉसच्या घरातले सगळे सदस्य, जवळजवळ सगळ्यात जास्त सदस्य माझे मित्र होते, खूप मैत्रिणी होत्या. सो त्यामुळे सगळ्यात जास्त कम्फर्टेबल मी प्रत्येका बरोबर होतो आणि प्रत्येकाबरोबर वेगवेगळी मैत्री जपली होती. नेमळेकरांबरोबर वेगळीच होती, मी तिला असं नेमळेकर असं म्हणतो, अपूर्वा म्हणत नाही, नेमळेकरांबरोबर वेगळीच मैत्री होती आणि ती राहिली तशीच. काही गोष्टी आल्या तर त्यात काय झालं यात मी काही पुढाकार घेत नव्हतो, पण तो गेमचा भाग असतो, कधी कधी कोणाला काय काय वाटू शकतं, आपलं आपलं मत असतं ते. सो मी त्याचाही रिस्पेक्ट केला आणि हा सायनेबल एंड आहे आणि हा सायनेबल एंड मी पॉझिटिव्ह घेऊन तो तिथे फुलस्टॉप लावून आलेलो आहे. त्याच्या पलीकडे अजून काय ते राग रुसवे पुढे घेऊन जाण्यास काहीच अर्थ नाहीये. मग तुम्ही बिग बॉस मधनं काय शिकलात, लेट गो करणं शिकलं पाहिजे तुम्हाला. अर्थात अर्थात पण मी एखादा मुमेंट नाही विचारणार कारण एवढ्या 100 दिवसात अनेक खास क्षण तुझ्यासाठी असतील तर त्यापैकी काही खास क्षण आमच्या सोबत शेअर करणार जे तुझ्या हृदयाच्या कायम जवळ असतील या घरातले. बिग बॉस, बिग बॉस मधला प्रत्येक क्षण प्रत्येक सेकंद हा खूप भारी असतो. मग तुमचं ते थोडस डिप्रेशन असो, तुमची ती प्राऊड मुमेंट असो, तुमचं ते अचीवमेंट असो, मग नॉमिनेशन कॅप्टन्सी कार्य येणं जाणं काही असो, प्रत्येक क्षण हा खूप म्हणजे भारी असतो. त्यामुळे एक क्षण सांगता येणार नाही असा प्रत्येक क्षण, एंट्री पासून ते या ट्रॉफी पर्यंत असे बरेच क्षण. मी अगदीच सुरुवातीच्या दिवसांबद्दल तुला विचारत कारण पहिल्या 2 दिवसापासून कुठेतरी तू खेळ समजण्यात किंवा रुळण्यात तुला वेळ लागत होता का? कारण सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये अक्षय केळकर काय आहे, त्याचा गेम काय आहे हे स्पष्टपणे जाणवत नव्हतं, त्यामुळे तू तो वेळ घेतलास का आणि त्याच्यामुळे तुला मदत झाली का पुढे व्यवस्थित हा खेळ खेळण्यासाठी? मुळात हा काही क्रिकेट नाहीये की आपण कधीतरी खेळलोय, कसा बॉल टाकणार, कशी बॅट पकडायची, हा खेळ काय येईल हेही माहित नसतं. मी गो विथ द फ्लो राहायचं ठरवलं असतं. मग काही जणांना माझा पहिल्या आठवड्यापासून पहिल्या दिवसापासून खेळ खेळलाय, खेळ समजलाय, किंवा काही काहींना अजूनपर्यंत समजला नाहीये. सो ते मला माहित नाही अजून त्या प्रतिक्रिया, कारण आतापर्यंत येणारे जे पाहुणे होते ने त्यांनी असं बऱ्याचदा म्हटलेलं होतं की सावडीवर जे सुरत आला होता तो म्हणता की फ्रॉम फर्स्ट डे अक्षय तुम्हाला टॉप 5 मध्ये दिसतोस. सो मी माझा 100% देण्याचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न केला होता आणि मग ते मग अंडरलाईन करून वगैरे द्यायचं की नाही द्यायचं हे काही ठरलं नव्हतं. ते गो विथ द फ्लो, चलते राहो, खेळते राहो, मजे करते राहो. अर्थात तुम्हाला बाहेरच्या दुनियेत काय सुरू आहे ते तिथे कळत नाही, तिथे कोण नाही, वेळ किती आहे, कोणती काय आहे ते माहिती नाही, प्रकाश नाही, या सगळ्या गोष्टी. हो हो, एक ते एक वेगळं तुमचं विश्व आहे बिग बॉसच घर म्हणजे. पण या सगळ्यात सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करतात ते चावडीवर महेश मांजरेकर सर, तर त्यांच्याबद्दलही काही सांगावं असं वाटते कारण प्रत्येक स्पर्धकाला मार्ग दाखवण्याचं ते काम करत असतात आणि त्याच्यामुळे अनेक स्पर्धकांना पुढे मदत होत असते या खेळात. अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम आहेत महेश सर आणि बिग बॉस सीझन मध्ये तर ते म्हणजे त्यांच्या पलीकडे होस्ट म्हणून कोणी बघू शकत. त्यांचं मार्गदर्शन आणि ते मधले दुवा असतात स्पर्धकांच्या आणि प्रेक्षकांच्या मधले. सो ते कमाल गाईड करत असतात, त्यांचा बराचसा गायडन्स मी ऐकण्याचा प्रयत्न केला, तो अप्लाय करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. 29 वर्षांचा स्वभाव असतो, तो थोडासा बदलू शकतो, तितका मी प्रयत्न करू शकतो, ते 100% सांगत होते आणि मी बी तो केला आणि म्हणून ही ट्रॉफी त्यांचाही या ट्रॉफीमध्ये वाटा आहे 100%. सो या सगळ्या गोष्टी महेश सरांमुळे कळल्या. बिग बॉसची अख्खी टीम सगळ्यात जास्त वाटा आहे, प्रेक्षकांचा वाटा आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये.
अमृता देशमुख सोबतची तुझी देखील मैत्री पसंत केली जात होती, पण ती पुढे जास्त बघायला नाही मिळाली. नंतर पुन्हा अमृता जेव्हा घरात आली तेव्हा तुमचं पुन्हा एकदा बोलणं झालं, तर अमृता सोबतच्या मैत्रीबद्दल काय सांगायचं वाटतंय? आता घराबाहेर आल्यानंतर तो कनेक्ट कायम राहील. घराबाहेर आल्यानंतर अजून फोन नाही झाला आमचा, ती उठली का मग बघितलं नाही. काहीच माहित नाही ग अगं, पण अमृता बरोबरची खरंच खूप कमाल मैत्री होती आणि आहे. ती आमची जी काही मैत्री होती ती मैत्री तशीच राहिली होती, भले आमच्यात मतभेद झाले. उलट मी म्हणेन अपूर्व आणि माझ्यात मैत्रीत थोडासा दरार आला होता, पण मी आणि अमृता मैत्री मैत्रीण म्हणून तसेच होतो. मैत्री आमची तशीच होती, त्याच्यामध्ये कुठले इक्वेशन बदलले नाही किंवा काय नाही. सो आम्ही दोघं आपापल्या जागी अगदी जेन्युइन होतो. काही गोष्टी मला तिच्या पटल्या नाहीत, तिला माझ्या काही गोष्टी पटकल्या. सो तिकडेच ते सॉर्ट झालं आणि म्हणून आणि तिने खरंच खूप कमाल सपोर्ट केला शेवटच्या दिवसापर्यंत किंवा चावडीपर्यंत, शेवटचा विनर राऊंड होईपर्यंत सुद्धा तिने कमाल सपोर्ट केला. सो तिच्या आणि माझी मैत्री खरं तर खूप जास्त जेन्युइन होती. पण आता त्या बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर त्या घरातल्या कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्त मिस करतोय किंवा आगामी काळात मिस करशील? मी जसं म्हटलं की रात्री झोपताना मला गादी वेगळी लागत होती, उशी वेगळी लागत होती. ऑन अ सिरियस नोट, आज गाणं नाही वाजले उठवायला आई सतत. अरे इंटरव्ह्यू उठ. सो हे सगळं सवयीचं नाही आता सध्या, या सगळ्या गोष्टी मिस करतोय. आता सध्या दिवसाला सुरुवात झाली, अजून आजपासून शेपटी वाजणार नाहीये ज्याची मी आतुरतेने वाट बघायचो. दुपारी टास्क काय असेल याचा विचार करायचो. बजर वाजणार नाहीये, बजर मध्ये स्ट्रेंथ दाखवणार नाहीये, मग ती बुद्धिमत्तेची असो किंवा शक्ती प्रदर्शन असो. सो या सगळ्या गोष्टी नाही होणार, या गोष्टी मिस करणार. म्हणजे हे जे वेगळे खेळ व्हायचे ना ते खूप कमाल असायचे, मला खूप इंटरेस्ट होतो. म्हणजे खूप जास्त मजा यायची खेळ खेळण्यात. पण याआधी तू कधी बिग बॉस हिंदी असेल मराठी असेल या शो बद्दल तुला काय वाटायचं? ते हा शो तू फॉलो कर, मी कधीच जाणार नाही असं वाटायचं. हा पण आता ओके, मी गेलो आणि मिळालो आणि मी आता प्रत्येकाला सांगेन की प्लीज जा आणि हा एक्सपिरियन्स घ्या. तू आणि आता मला वाटत विविध मुलाखती, कुटुंब मंडळी मित्रमंडळींना भेटणे या सगळ्या गोष्टी असतील, पण लवकरच त्या कॅनव्हास समोर पेंटिंग करण्यासाठी कधी बसला बसणारच आहे, लवकरच बसणार आहे. मी खूप मिस करत होतो कारण तिकडे पेन पण नसतो, तुम्हाला व्यक्त व्हायला फक्त आणि फक्त तोंड दिलंय. सो त्याच्या पलीकडे कुठलं साधन नसतं. तुमचं फ्रस्ट्रेशन, तुमचा आनंद हा शब्दातून मांडायचा असतो. सो आता मी जे काही आहे ते बघूया काय होतंय. आणि बिग बॉसने सुद्धा माझं जे काही वर्णन केलं ते पेंटिंगच्या स्वरूपात केलं होतं, त्यासाठी खरंच ऍट शॉप म्हणजे ते माझ्यासाठी खूपच बाप होत, खूपच बाप होत. येस येस, पण खूप छान वाटतंय अक्षय, कारण तुझा प्रवास बघितलेला आहे, तो हिंदीतला असेल मराठीतला असेल, तुझं पेंटिंग प्रेम देखील मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी. आणि तुझ्या हातात जेव्हा आता ही ट्रॉफी आहे ते बघून खूप कौतुक वाटतंय, खूप छान वाटतंय. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि आणखीन आगामी काळात दिसत आम्हाला काही काही वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून. नक्कीच, आणि प्रेक्षकांना मी एवढं सांगेन की आज मी फक्त तुमचा ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. Thank you so much.